या गोंधळात पोलीस खाते नेहमी चौकशीच्या चौकटीत अडकले असल्याने त्यांची माणुसकी संपली असल्याचं जनतेला वाटतं पण या चौकशीच्या चौकटीतून बाहेर येऊन मृत व्यक्तीच्या अंतिम क्रियाकर्मासाठी पुढे येऊन माणुसकीचे दर्शन देणारे शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केलेल्या विधायक कार्यामुळे शिरोली पंचकृषीतून त्यांच्या कौतुकाचं गुणगान गायलं जात आहे काही दिवसांपूर्वी शिरोली पुलाची येथील विलासनगर भागातील एक परप्रांतीय तरुण कलंदर कल्लू याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती नातेवाईक कोणी नसल्याने त्याला बेवारस म्हणून घोषित केलं अंतिम क्रियाकर्म करण्यासाठी त्याचे शव शासकीय रुग्णालयात चार दिवस बेवारस पडले होते मानव सेवा संस्थांनी त्याचं अंतिम क्रियाकर्म करण्याचे ठरवले पण संस्था आर्थिकदृष्ट्या नाजूक असल्याने क्रियाकर्म करण्यासाठी मदतीची गरज होती पण कोण करणार मदत यासाठी संस्था चिंतेत असतानाच शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी अंतिम करण्यासाठी रुपयांची मदत करून या परप्रांतीय कलंदरचे अंतिम पूर्ण केलं या विधायक कामाबद्दल त्यांचं विविध स्तरावरून कौतुक होत असून आज येथील पोलीस बॉयज असोसिएशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन पाटील आसमान मोहिते राजेंद्र मोरे दीपक चौकुले अमर जगताप संजय नागरे आदींसह उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे